नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला. तर बघा काय बातमी आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या तथा शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करण्याबाबत जी आर निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, राज्य नागरी सेवा नियम 1984 तसेच GPF व त्या आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याकरता एक वेळचा पर्याय देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीचा अर्ज शासनास प्राप्त झालेला आहे. सदरच्या निर्णयानुसार नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली अर्ज व सांख्यिकी संचालनालयाच्या हस्तपणेवरील नियोजन उपसंचालक गट व विभागाचे आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अर्जानुसार त्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासनातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी GPF 1988 व त्या आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.